त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडावे. उपस्थित सज्जन आणि या क्रांतिकारक मंचावरती उपस्थित असलेले सगळ्या डाव्या आघाडीचे नेतेगण, या देशामध्ये संविधान बदलण्याचं काम गेली 15 वर्ष जे सुरू आहे, या प्रक्रियेमध्ये आपण कमी पडा लागलेलो आहे म्हणून त्यांचं आज फावलेलं आहे. मी डायरेक्ट अटॅक करणारा माणूस आहे. मी रिपब्लिकन पक्षाचा सन्माननीय कार्यकर्ता म्हणून मी जबाबदारीने बोलतो की जेव्हा जेव्हा या देशामध्ये शोषित वंचितांची ताकद छीन करण्याचं काम ब्राह्मण्यवादी शक्तीने केलेलं आहे, त्या त्या वेळेला या बहुजन शक्तीनं शोषित वंचित करणाऱ्या घटकानं जर त्याच्यावरती तशाच प्रकारचा अटॅक केला नाही तर पेशवाई येते, ब्राह्मणांचं राज्य येत, तेव्हा तेव्हा देश विकलांग होतो, तेव्हा तेव्हा या देशामध्ये जे जे समानतेचं न्यायाचं जे आहे ते चक्र थांबलं जातं. म्हणून माझी विनंती आहे आपल्याला की संविधान हे सगळ्या भारतीयांना जीवदान देणार, सर्व जाती धर्मांना न्याय देणार अशी संहिता आहे. या संहितेवरती केवळ ब्राह्मण्यवादी लोकांनी, आरएसएस लोकांनी, काही कट्टर ब्राह्मणांनी जो आघात केलेला आहे तशाच प्रकारचा आघात आम्ही जर करू शकलो नाही तर आमच्यासारखे शंड, आमच्यासारखे नरमस्तक दुसरे कोण नाही. आणि मी जबाबदारीने सांगतो, या बिंदू चौकातून सांगतो की येथून पुढचा लढा ब्राह्मण्यवादाविरुद्ध आपण यशस्वी करायचा आहे. सर्व नव्या शक्तीने, सर्व पुरोगामी जनतेने, सर्व बहुजन कार्यकर्त्यांनी, सर्व कष्टकऱ्यांनी तुम्ही जर एकत्र आला नाही तर हे शेंडीवाले आम्हाला शेंडी लावतील. पण हे काय घ्यायचं, या पट्ट्याच्या रक्तामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत एकाही ब्राह्मणाला आपण फोड द्यायचं नाही. आमच्या तरी चंद्रकांत पाटील आला आणि त्यांनी काय घोडा गोंधळ घातला तर त्या पाटलाला सांगू तुला चंद्रावर पाठवू आम्ही, ही तुम्ही दाखवायला पाहिजे. या कोल्हापूरमध्ये तुम्ही जे दाखवलेले ताकद आहे ती ताकद महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये गाजली पाहिजे. ब्राह्मणांचं येथून पुढे काहीही चालू जात नसेल. भागवत असो, देवेंद्र असो, अमित शहा असो किंवा आमच्यातला सुद्धा लुडबुड करणारा दुसरा कुठेही असेल, त्या सगळ्यांची ताकद बर्बाद करण्याचं काम जर आपण या कोल्हापूरमध्ये आज केले तसंच आपण दिल्लीमध्ये आपण ती ताकद लावूया. आणि मोदी असू दे आणि कुणी असू दे, भागवत असू दे, त्याला चितपट करण्याचं काम या शाहू नगरीतून करायला पाहिजे. कारण शाहू महाराजांनी अनेक पैलवान विचाराचे पैलवान तयार केलेले आहेत. ही भूमी न्यायाची भूमी आहे, ही भूमी ही समर्थकाची भूमी आहे आणि या भूमी